जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आणि जे बिहारमध्ये निवडणुका लढवत आहे ते सगळे कसे गप्प आहेत? अशा प्रकारचा दुर्गा मातेच्या पूजेवरचा एखादा हल्ला किंवा गोळीबार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा अन्य राज्यात झाला असता, जिथे विरोधकांची सरकार आहे, तर एवढा मोठा गदारोळ झाला असता आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, पश्चिम बंगालला राष्ट्रपती राजवट लावा अशा प्रकारची मागणी झाली असती? खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालाने बिहारच्या राज्यपालांना फोन करून सांगायला पाहिजे की तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्या, तिकडलं सरकार सेक्युलर आहे का, हिंदुत्ववादी नाही आहे का, प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे, भाजपने विचारायला पाहिजे, सगळ्यांनी विचारायला. पाकिस्तान सरकार या पाकिस्तान के टेररिस्ट ग्रुप जो कश्मीर में ऑपरेट होते हैं उनके सिवाय तो हो नहीं सकता. इतना बड़ा हमला हुआ है, हमारे 40 से भी ज़्यादा जवान उसमें मारे गए पुलवामा में, लेकिन उसके बाद हमने उसका बदला भी लिया है, सर्जिकल स्ट्राइक किया, सब कुछ किया है. तो जो पाकिस्तान के जो एक एमपी है उसने जो बात कही है वो सही है, लेकिन उसमें और भी बहुत रहस्य है. मांग करते थे कि वहाँ राष्ट्रपति शासन लगाओ, सरकार को बर्खास्त करो, और ये सरकार हिंदुत्व विरोधी है. तो अगर मुंगेर में इस प्रकार से हमला होता है जहाँ बीजेपी की भी सरकार है, तो क्या हिंदुत्व का विरोध नहीं है? ये हिंदुत्व के ऊपर हमला है, मैं मानता हूँ, लेकिन अब तक ना राज्यपाल ने उस बारे में सवाल उठाया है और ना वहाँ की बीजेपी ने सवाल उठाया है. मैं तो महाराष्ट्र के राज्यपाल महोदय को ये रिक्वेस्ट करूँगा कि वहाँ के राज्यपाल से बात कर लीजिए और कहिए कि क्या वहाँ का जो सरकार के जो मुखिया है क्या वो सेकुलर बन गए, पूछ लेना चाहिए. उर्मिला मातोंडकर शिवसेना ज्वाइन कर या संदर्भात मीही चर्चा ऐकतो आहे. हा निर्णय कॅबिनेटचा असतो, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना या संदर्भात कॅबिनेटने अधिकार दिलेले आहेत. सर, सुद्धा निदर्शनं करण्यात आलेली आहे, जमिनीवरती फ्रान्सच्या राष्ट्रपतींची शिकवण्यात आली आहे. मला माहीत नाही त्याची, मी आता म्हणताय बघतो. हे घे ना अरविंद.